नमस्कार। जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नवं स्वप्नाने करत असतो प्रयत्न ते करण्याचं साकार। नकोयत मला ते पुरस्कार सुवर्ण रौप्य आणि काश्य, अपेक्षा एवढीच की माझ्यामुळं फुलावं कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभरासाठी आश्य। तर नमस्कार मित्रांनो, मी अण्णा सचिन पुण्याचा तुमच्या समोर आज आलोय। आज तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये कारण माझ्याकडे सुद्धा तेवढा वेळ नाहीये। अधिक महिना चालू आहे, जोडव्याचा सीझन आहे, परंतु 2 दिवसातून एक तरी व्हिडिओ मला तुमच्यासमोर सादर करायचं आहे, मला तुमच्याशी व्यक्त व्हायचं आहे, माझे विचार तुमच्यासमोर मांडायचे आहेत। तुम्हाला रोज काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे। हे सारं करण्याच्या अगोदर, तुम्हाला आजचा विषय बोलण्याच्या अगोदर एक छोटीशी माझी कविता तुम्हाला ऐकवणार आहे। हसणं शरीरासाठी खूप चांगलं आहे, हसणं शरीरासाठी खूप चांगलं आहे, म्हणून कुणावरती हसायचं काय? मौनामध्ये फार मोठी ताकद आहे, मौनामध्ये फार मोठी ताकद आहे, म्हणून कुणावरती रुसायचं काय? तोडलं असेल काळीज कुणीतरी तुमचं, तोडलंही असेल काळीज कुणीतरी तुमचं, म्हणून तुम्ही दुसऱ्याचं तोडायचं काय? सोडलाही असेल कुणीतरी हात मधून तुमचा, कदाचित सोडलाही असेल हात मधून कुणीतरी तुमचा, म्हणून तुम्ही कुणाचा हात सोडायचा का? अनिश्चिततेच्या या जगामध्ये सांगा प्रत्येक गोष्टी मनासारख्या कशा होतील? अनिश्चिततेच्या या जगामध्ये सांगा प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या कशा होतील? एकदा काळजावरती हात ठेवा आणि मनाला सांगा ते दिवस गेले ना, मग हे दिवस पण जातील, मग हे दिवस पण जातील। मित्रांनो, कशी वाटली माझी छोटीशी कविता हे तर मला कमेंट मध्ये सांगाच, पण थोडासा विचार करूया। आजच्या जगामध्ये काय झालंय बघा, प्रत्येक माणूस जगणं विसरलंय, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन चालू आहे आणि तो स्वतःच टेन्शन दुसऱ्यावरती लादायचा प्रयत्न करत असतो। मला बरेच जण विचारतात, साहेब गेली 10 वर्ष, कोण मला 15 वर्ष ओळखतोय। ज्या ज्या वेळी तुम्ही मला कधी भेटला, तुमच्या चेहऱ्यावरती 100% हास्य असतं, तुम्ही आम्हालाही हसवता आणि दुःखावरती सुद्धा तुम्ही जोक करता आणि नेहमी हसत असता, मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये काही टेन्शन नाही का? मित्रांनो, जगामध्ये असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही, त्याला मी कसा अपवाद असणार? परंतु लक्षात ठेवा, आपलं दुःख दुसऱ्यावरती लादणं कितपत योग्य आहे सांगा। निसर्गाचा नियम पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, निसर्गानं ज्या ज्या गोष्टी बनवता आलेल्या आहेत, बघा निसर्गानं ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्या सर्व वस्तूंचा, त्या सर्व गोष्टींचा एकच गुणधर्म आहे, मुक्त हस्ते देणे। हवा फ्रीमध्ये, झाड तुम्हाला फ्रीमध्ये फळ देत, पाणी हवं तेवढं घ्या। निसर्गानं ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्या फक्त लोकांना देण्यासाठी, आणि निसर्गानं माणूस सुद्धा त्याचसाठी बनवलेला आहे, फक्त लोकांना देण्यासाठी। परंतु माणसानं बरोबर चक्र उलट फिरवलं, माणसानं फक्त घ्यायला चालू केलं। मित्रांनो, आपण कुणाला पैसे देऊ शकत नसाल राहू द्या, कुणाला वेळ देऊ शकत नसाल राहू द्या, पण निदान दिवसातला 1 तास तरी मी म्हणतो तुम्हाला काहीतरी लोकांना काहीतरी मदत करायचा प्रयत्न करा। या भावनेतून मी स्वतः जो व्हिडिओ बनवतोय, लोकांना काहीतरी माझ्याकडून जे माझ्याकडे आहे, ज्याचा अनुभव आयुष्यात मला आलेला आहे, ते देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी 2 दिवसातून एक तरी व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी मित्रांनो बनवत असतो। तुमच्या घरी एखादा पाहुणा येतो, बघा अगदी आनंदाने आलेला असतो की एक दिवस आराम करायचा, तुम्ही आलेले काय चालू करताव? काय सांगू, मागच्या महिन्यात फार मोठं नुकसान झालं, माझ्या पोराला फार मोठी फारच कमी मार्क पडली हो, धंदा अजिबात चालत नाही। तो माणूस तुमच्याकडे 2 दिवस किंवा एखादा तास, एखादा मिनिट रिलॅक्स होण्यासाठी आलेला असतो, तुम्ही त्याला स्वतःच रडगाणं सांगत बसता। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख घडलेलं आहे, तुम्हाला एखादा आजार जडलेला आहे, तो इतरांच्या वरती लादू नका। एखादा भेटला, नाही रे माझं शरीर खूप भाद झालेलं आहे, मला असं झालंय, मला तसं झालंय, माझं हे बिघडलंय, माझं ते बिघडलंय, मित्रांनो खरं सांगतो
जे आपण बोलतो तेच आपल्याकडे अट्रॅक्ट होत. तुम्हाला फक्त भास होता हा माणूस सुखी आहे, हा माणूस खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती आहे, माझं नशीब चांगलंय, मी भरपूर मोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे, भरपूर मोठी मोठी लोक माझे मित्र आहेत, मी जवळून बघतोय, ती लोक फक्त दिसायलाच सुखी वाटतात, आतून पूर्णपणे पोखरलेले. सगळ्यात सुखी आपण सामान्य माणसं आहोत, लक्षात ठेव. मित्रांनो, जमलंच तर आयुष्यामध्ये आपण कुणाला काही नाही देऊ शकलो तरी चालेल, कुणाला पैसे नाही देता आले राहू द्या, कुणाशी दोन शब्द गोड बोलता आले नाही तरी राहू द्या, कुणावरती प्रेम करता आलं नाही राहू द्या, पण लक्षात ठेवा ज्यावेळी तुमच्या समोर कुठलीही व्यक्ती आली मनापासून एक चेहऱ्यावरती स्माइल ठेवा आणि आल्या आल्या त्या व्यक्तीला विचारा तुझं कसं चाललंय, तुमचं कोणीतरी काळीच तोडलं त्याचा राग तुम्ही दुसऱ्या कुणावरती काढता, तुम्हाला कोणीतरी बिझनेस मध्ये धोका दिला मग त्याचा राग तुम्ही दुसऱ्या कुणावरती काढता. मित्रांनो, हे आयुष्य नाहीये, हे आयुष्य जगणच नाही, प्रयत्न करून बघा, जास्त दिवस करू नका, एक आठवडा करायला काय हरकत नाही, मी गेली कित्येक वर्ष करतोय, माझ्या समोर तुम्हाला काय वाटतं मला कोणी धोका दिला नाही, अरे भरपूर लोक मला फसवून गेली, कुणी माझे पैसे बुडवले, कुणी माझा वापर करून घेतला, आजही आहेत घेणारे, अजिबात नाही, ते ज्यावेळी माझ्या समोर येतात मी त्यांचं स्मित हास्य करूनच स्वागत करतो, मी कुणी महात्मा नाही कुणी संत नाही, पण लक्षात ठेवा असं करण्यानं तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर होतं. मित्रांनो, तुम्ही जे पेराल तेच उगवतं, जगाला आपण जे देतो तेच आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. फक्त एकच विनंती, जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलंय, जे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, तुमचं जे रडगाणं आहे, इतरांच्या वरती लादू नका. आणि असं जर तुम्हाला करता आलं, स्वतःचं दुःख स्वतःजवळ लपवून जगासमोर जाताना आनंदानं तुम्हाला जाता आलं समजून चला, तुमचं आयुष्य तुम्ही जिंकलाच म्हणून. तर मित्रांनो, फक्त एक आठवडा हे ट्राय करून बघा, तुमचं दुःख तुमच्या समस्या तुमच्या जवळ राहू द्या, जो व्यक्ती कोणी तुम्हाला समोर भेटेल त्याचं स्मित हास्य करून स्वागत करा, फक्त त्याची चौकशी करा कसा आहेस काय चाललंय आणि आनंदानं एक आठवडा फक्त मित्र स्वतःचं रडगाणं स्वतः जवळ ठेवा, आनंदानं जगाच्या समोर जा. तुमच्या आयुष्यामध्ये एका आठवड्यामध्ये जर खरोखर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज दिसायला लागला, बदल दिसायला लागला, तर नक्कीच खाली कमेंट करा. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला तीच कविता ऐकवतो. हसणं शरीरासाठी खूप चांगलं आहे म्हणून कुणावरती हसायचं का? हसणं शरीरासाठी खूप चांगलं आहे म्हणून कुणावरती हसायचं का? मौनामध्ये खूप मोठी ताकद आहे म्हणून कुणावरती रुसायचं का? तोडलं असेल काळीज कुणीतरी तुमचं, तोडलंही असेल काळीज कुणीतरी तुमचं म्हणून तुम्ही दुसऱ्याचं तोडायचं का? सोडलाही असेल कुणीतरी हात तुमच्या हातातून मध्येच, सोडवलाही असेल हात कुणीतरी तुमच्या हातातून मध्येच म्हणून तुम्ही कुणाचा हात धरणं सोडायचं का? अनिश्चिततेच्या जगामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या कशा होतील? अनिश्चिततेच्या या जगामध्ये सांगा सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या कशा होतील? काळजावरती हात ठेवा आणि एकदा सांगा ते दिवस गेले ना मग हे सुद्धा जातील, हे सुद्धा जातील.